विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेससाठी प्रवेश सुरू, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन नोट्स, ई बुकसह परिपूर्ण मार्गदर्शन, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर। संपर्क 78 87 88 25 38। शहराचा तिसरा विकास आराखडा या संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेली 3 वर्ष या आराखडा करण्यासंदर्भात टेंडर प्रोसिजर राबवण्यात येत आहे, पण 3 वर्ष झाली याच्यावर बरेचच प्रशासनाने बदल न करता कोल्हापूर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर यांनी पत्र देऊन ह्या टेंडरचे नियमाटी बदलायला सांगितलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, महापौर ह्या काय टेक्निकली पर्सन नाहीत, आणि मी म्हणते महापौरांनी सांगितलं ठीक आहे, पत्र दिलं त्याच्यावर त्यांनी बदल केले, पण प्रशासन काय डोळे झाकून आहे का? प्रशासन ह्यामध्ये काहीही लक्ष देत नाही। त्यांनी बदल करायला सांगितले म्हणून ते महापौरांनी बदल करायचे सांगितले म्हणून कोल्हापूर शहराचा विकास आराखड्यामध्ये त्यांच्या मर्जीच्या कंपनींना सहभागी घेता येईल आणि त्यांना टेंडर देता येईल ह्यासाठी हे बदल करणे म्हणजे खरोखर शहराच्या दृष्टिकोनातून हा खूप मोठा विकास आराखडा, म्हणजे शहराचा वाट लावायचं काम आता ह्याने ह्या पत्र देऊन केलं असं म्हटलं तर वावगटांना नाही। हा वाट लावायचा हा शब्द चुकीचा आहे, पण हे टेंडर प्रोसिजर 3 वर्ष चुकीच्या पद्धतीनं राबवतात आणि ह्यामध्ये महासभेचे 2 वेळा ठराव झाले आणि ज्यावेळी हा बदल केला तो पण महासभेसमोर यायला पाहिजे होता, तो महासभेसमोर न येता टाऊन प्लॅनिंग ऑफिस व मान्य आयुक्त ह्यांनी परत रिटेंडर करायचं जे काही दुर्दैवी काम केलेलं आहे यामध्ये आम्ही त्यांना भेटलो आहे, पण त्यांनी आम्हाला काय न्याय दिला नाही म्हणून आम्ही आज प्रेसला सगळी जी माहिती देतो आहे, सर्व पत्रव्यवहार जो काय झालेला आहे 3 वर्षाचा हा आम्ही सगळा आज देतो आहे। ह्यावर देखील प्रशासनानं काय कारवाई नाही केली तर आम्ही नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हा झालेला भ्रष्टाचार होणार आहे, कारण जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाचा हा महानगरपालिकेच्या नागरिकांचा टॅक्समधला पैसा त्या कंपनीला द्यावा लागणार आहे आणि शहरातला येणाऱ्या 20-25 वर्ष पुढच्या भविष्य काळातला जे काय आरक्षण असतील, आत्ता सध्या जागा रिकाम्या असतील, जे आरक्षण ठेवायचे आहेत, आरक्षण काढायचे आहेत, शहराचा म्हणजे मूलभूत आराखडा जो तयार करायचा ह्यासाठी जे टेंडर आहे यामध्ये आम्ही प्रशासनानं न्याय नाही दिला तर कोर्टाचा दरवाजा ठोठणार। टेंडर प्रक्रिया थांबवा, त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही पुढं आम्हाला सांगा, एवढं साधारण सोपं सांगितलं असताना देखील प्रशासन यामध्ये काहीही लक्ष द्यायला तयार नाही, कारण ह्यांना मला वाटते ज्या अर्थी महापौरसारख्या पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन हा विषय पुढं आणला आहे, महापौर हा टेक्निकली पर्सन आहेत का? म्हणजे आयुक्तांना समजत नाही का? टाऊन प्लॅनिंगचे ऑफिसर जे आहेत त्यांना समजत नाही का? त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे चीफ ऑडिटर यांनी सरळ म्हणलेलं आहे की हे हा आकडा कोणत्या बेसवर तुम्ही ठरवलेला आहे ह्याचं उत्तर पण साधं टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटनं दिलेलं नाही, म्हणजे शहराचे मुख्य लेखापाल असते जे असतात ऑडिटर असतात त्यांचं म्हणणंसुद्धा महानगरपालिकेचे अधिकारीच मानत नाहीत, ह्याचा अर्थ काय? म्हणजे हे भ्रष्टाचारच आहे ना। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।